जिले के 12 विधानसभा क्षेत्रों के 2 लाख से अधिक मतदाताओं के फोटो मतदाता सूची में नहीं होने की बात सामने आई है। मतदान केंद्र स्तरीय अधिकारी द्वारा मतदाताओं के फोटो एकत्रित किए जा रहे हैं। जिला प्रशासन ने अपील की है कि जिन मतदाताओं की फोटो मतदाता सूची में नहीं है वे 15 जुलाई तक अपनी फोटो मतदान केंद्र स्तरीय अधिकारी के पास जमा कर सकते हैं। प्राप्त जानकारी के अनुसार जिले के 42,30,388 मतदाताओं में से 2,46,928 मतदाताओं की फोटो मतदाता सूची में नहीं है। मतदान केंद्र स्तरीय अधिकारियों ने बताया कि कई मतदाता स्थानांतरित है। ऐसे मतदाताओं के नाम की सूची संबंधित तहसील व शहर के सभी मान्यता प्राप्त राजनीतिक दलों के प्रतिनिधियों को दी गई है। उपजिला चुनाव अधिकारी मीनल कलस्कर ने कहा कि यदि फोटो 15 जुलाई तक मतदान केंद्र स्तरीय अधिकारी के पास जमा नहीं कराए जाते हैं तो उनके नाम सूची से हटा दिए जाएंगे। त्याच्यामुळे आपण मग त्यांचे जे फोटोग्राफ्स आहेत ते घेण्याबद्दलची व्यवस्था केली आणि त्याच्याकडनं जवळपास 11,500 लोकांचे फोटोग्राफसुद्धा मिळाले। जवळपास 6,500 लोकांचे फोटोग्राफ्स मिळवण्याचं अजून ते सुरुवात आहे, मात्र ते राहायला इथे आहेत। त्याच्यातले काही लोक असे आहेत की जे इथे त्यांचा जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरच मुळात राहत नाहीत। काही लोकांचं म्हणजे डेथ झालेली आहे, काही लोक जे आहेत ते विवाह होऊन म्हणजे दुसरीकडे ते गेलेले आहेत। तो आकडा जवळपास 7,000-8,000 आहे, म्हणजे डेथ आणि विवाह हा 8,000-1,000 आकडा आहे। आता आजच्या तारखेला जवळपास 1,42,000 लोकांचं अद्याप त्यांच्या घरी जाऊन त्यांचे पंचनामे आणि हे जे करायला सांगितलेले आपण BLOंना ती प्रक्रिया आपली सुरू आहे। मध्यंतरी काही राजकीय पक्षांनीसुद्धा निवेदनं दिले होते की आपण अशा रीतीने कारवाई करू नये। उद्देश हाच आहे की त्या मतदार यादीमध्ये सगळ्यांचे फोटोग्राफ्स असले पाहिजेत। आम्ही जे राजकीय पक्षांचे जे बूथला जे BLA असतात, बूथ लेवल एजंट्स जे असतात त्यांचे, आम्ही त्यांनासुद्धा विनंती केली की आपल्या सगळ्या एजंट्सला आम्ही ह्या सगळ्या माहिती देतो आणि त्या अनुषंगाने ते 1,42,000 जे लोक आहेत ज्यांचे फोटोग्राफ्स आपल्याकडे नाहीत किंवा जे लोक सोडून गेले आहेत म्हटलेलं आहे त्या सगळ्यांच्या याद्या आपण सॉफ्ट कॉपी जी आहे ती सगळ्या राजकीय पक्षांना पुरवलेली आहे आणि आपण त्यांचंसुद्धा सहकार्य घेतो आहोत की कृपया तुम्ही आम्हाला यामध्ये सहकार्य करून जेवढ्यांचे फोटोग्राफ्स मिळू शकतील तेवढे जर आम्हाला उपलब्ध करून दिलेत तर आम्हाला ते त्या मतदार यादीमध्ये सुद्धा घेता येतील। BCN न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।